पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। म्हणजे या ठिकाणी मी मुंबई आझाद मैदानामध्ये आहे आणि आझाद मैदानामध्ये खास करून या ठिकाणी लोकशाहीच्या आधारावर जे स्वीकारलेलं जो आंदोलन आहे त्या आंदोलन म्हणजे या ठिकाणचं उपोषण। आणि या ठिकाणचं उपोषण म्हणजे एक वेगळं प्रकरण आहे। या ठिकाणी शिक्षण वर्ग आले आणि शिक्षण वर्गांच्या माध्यमातून त्यांना 100% अनुदानासंदर्भात या ठिकाणी मागणी केलेली आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखलसुद्धा घेतलेली, परंतु अजूनपर्यंत त्या दखलीचा कोणताही निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे। असा गंभीर या ठिकाणी त्यांच्यावर जो झालेला जो प्रकार आहे हा समोर आलेला आहे, ते म्हणजे त्यांच्यातले दोन कर्मचारी या ठिकाणी त्यांनी गमावलेले आहेत। साहेब, तुमचं नाव काय? माझं नाव साखळे अविनाश बालाजी आहे। आझाद मैदान इथे तुमचं उपोषण आहे, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? गेले 43 दिवस झालं हे उपोषणाला सुरुवात होऊन, शाहू फुले आंबेडकर 165 आश्रमशाळा हा उपोषण आम्ही वेतन श्रेणीच्या अनुषंगाने, म्हणजे शाहू फुले आंबेडकर 165 आश्रमशाळांना वेतन श्रेणीप्रमाणे 100% अनुदान देण्यात यावे, वैयक्तिक मान्यता व संच मान्यता देण्यात यावी, विद्यार्थी परिपोषण 100% प्रमाण देण्यात यावे आणि विजेंडीच्या धर्तीवर शाळा संहिता लागू करण्यात यावी। यासाठी आम्ही गेले 43 दिवस झालं आझाद मैदान येथे उपोषणासाठी गेलेले आहोत। ज्याची दखल घेतली का कोणी? हो, CM साहेबांनी 2 वेळेस दखल घेतली आहे। पहिल्या वेळेस त्यांनी सांगितलं की सकारात्मक दृष्टिकोन चालू आहे आणि दुसऱ्या वेळेस म्हणले की आम्ही सुमंत भांगे साहेबाला बोलतो आणि लगेचच्या लगेच तुमचं कॅबिनेटविषय घ्यायला सांगतो। बरं, त्यांच्याकडून जर निर्णय नाही मिळाला तर पुढचं धोरण काय असेल? जोपर्यंत आम्हाला ठाम निर्णय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। सर्वात मोठी गंभीर समस्या काय आहे की काय झालं पाहिजे लवकरात लवकर? लवकरात लवकर आम्हाला वेतन श्रेणीप्रमाणे 100% अनुदान मिळालं पाहिजे। सर, माझं नाव श्रीकांत साने, त्यानंतर माझं सर, आम्ही 43 दिवसापासून इथं आझाद मैदान उपोषणात बसला। आमचे 2 कर्मचारी हे शनिवारपर्यंत आमच्यासोबत होते, सुनील शिंदे आणि शेख फरीद हे 2 कर्मचारी नांदेड जिल्ह्यातले होते। साहेब, काल रात्री ते गावाकडे जात असताना नांदेडहून त्यांचं ॲक्सिडेंट झालं आणि दोन्ही जागीच ठार झाले। आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की कधीपर्यंत आमचे असे बळी घेणार आहात, कवरच आमची बळी घेण्याची प्रक्रिया चालणार, आम्हाला कधी न्याय देणार? आम्ही असे जंतरपडून मरत आहोत, आमच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होत नाही आहे, आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आहे, आमच्या लोकांना तणावग्रस्त झाले, मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळेच ते आमचे 2 शिक्षक बांधव हे गाडीवर जात असताना सतत तणावग्रस्त राहत असल्याने त्यांना गाडीचा तोल संपला आणि त्यांची हृदयविकाराची घटना घडली आणि ते दोघंजण जाग्यावरच मृत्युमुखी पडले। तर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना माझी नम्रावतीची विनंती आहे की याच्यापुढे आमचा कोणताही कर्मचारी मरणार नाही, यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये आम्हाला वेतन श्रेणीचा प्रस्ताव हा मंजूर करावा, 100% अनुदान द्यावे, ही नम्र विनंती। कॅमेरामॅन सचिन चिपटेसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, मुंबई।